आज माधुरी मिसाळ यांची पत्रकार परिषद पार पडली, पाहूयात माधुरी मिसाळ काय म्हणाल्यात. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागते, काहीतरी मिस कम्युनिकेशन झालं असेल आणि म्हणून पंकजाताईंच्या जागी तुम्हाला मला बघण्याची काय म्हणतात दुरावस्था आली. संधी नाही, दुरावस्था आली. तर त्यामुळे पंकजाताईंनी असा निरोप दिला होता की दसऱ्याला मेळावा होतो दर जवळजवळ 30 वर्ष. भगवानगडाला मुंडेसाहेब असताना दसरा मेळावा व्हायचा आणि भगवानगडावर भगवान बाबांचे भक्त हे मोठ्या संख्येने तिथे जमायचे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षीपासून हा मेळावा सावरगडला सुरू झाला. सावरगावचं जे भगवान बाबांचं जन्मस्थान आहे तिथे हा मेळावा सुरू झाला आणि पंकजाताईंनी मला अशी विनंती केली की या दसरा मेळाव्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा हे उपस्थित राहणार आहेत. आणि अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी तरी बघते की दसरा मेळावा जो होतो भगवान बाबांसाठी त्याच्या इतका मोठ्या संख्येने जमतंय कुठंही जमत नाही. म्हणजे आज तागाचे रेकॉर्ड्स भगवान बाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनीच त्यांचे रेकॉर्ड तोडलेले आहेत. आज तागायत एवढा मोठा जनसमुदाय कुठंही एकत्रित येत नाही आणि याच्यासाठी पंकजाताईंनी मला विनंती केली की पुण्यामध्ये असे प्रेस हे सगळीकडे म्हणजे पुण्यामध्ये नाही जिथे जिथे भगवान बाबांचे भक्त आहेत त्या सर्व ठिकाणी ही प्रेस व्हावी अशी ताईंची इच्छा होती आणि त्यांनी मला विनंती केली. त्यामुळे मी ह्या प्रेसला आज तुम्हाला संबोधित करायला पंकजाताईंच्या वतीने आलेली आहे. भगवानगडावर म्हणजे ज्यावेळेस भगवानगडावर हा मेळावा व्हायचा मागच्या वर्षी पंकजाताईंनी जेव्हा ठरवलं की सावरगावला भगवान बाबांच्या जन्मस्थानी आता भगवान बाबांचं काय काम आहे हे तर म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की वंचित आणि ऊसतोड कामगारांसाठी भगवान बाबांनी खूप म्हणजे त्यांना जगायला शिकवलं असं म्हणता येईल की कसं जगावं आपण आपला हक्कासाठी कसं लढावं हे भगवान बाबांनी शिकवलं आणि म्हणून आज इतक्या वर्षानंतर पण त्यांना मानणारा मोठा भक्त जनसमुदाय आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मोठ्या संख्येने पुण्यामध्ये पण त्याची खूप मोठी संख्या आहे आता इलेक्शनच्या काळामध्ये आणि त्या माध्यमातर्फे या समुदायाला भगवान बाबांच्या भक्तांना हे पोचावं या अपेक्षेनेच फक्त मी तुम्हाला सगळ्यांना आज इथे आमंत्रित केलं.